पाहुयात पुढची बातमी. बैलाचा खरा मालक कोण हे ठरवण्यासाठी आता चक्क बैलाची डीएनए चाचणी केली जाणार आहे. बुलढाण्याच्या तानाजी नगर मच्छी लेआउट इथं प्रदीप मोरे यांच्या मालकीची 10 ते 12 जनावर चरत असतात. 9 सप्टेंबरच्या रात्री 11 सुमारास इथल्या इंदिरानगर मधील काही लोक एका ट्रक मधून बैलाला जबरदस्तीनं घेऊन जात होते. यावरून मोरे आणि त्या लोकांमध्ये वाद झाला. दोन्ही पक्षांनी बैल आपल्या मालकीचा असल्याचा दावा केला. अखेर पोलिसांनी बैलाचा मालक कोण हे ठरवण्यासाठी बैलाची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतलाय. 9 सप्टेंबर की रात को 11:15 को अफसर बागबान नाम का लड़का जो मेरा गोरा था उसको पकड़ के ये लोग चुरा के लेके जा रहे थे. मेरे ध्यान में आया तो मैं वहाँ पे जाने के बाद में मैंने उनको रुकाया. उसके बाद में उन्होंने बोला कि ये गोरा हमारा है. तो वो दूसरे दिन हम लोग सुबह पुलिस स्टेशन में गए, पुलिस स्टेशन में तकरार दाखिल की है. उसके बाद में पुलिस वालों ने हमको बताया है कि उसका हम लोग डीएनए टेस्ट करके उसके बाद में गोरा जिसका होगा उसको वो दे देंगे. लेकिन मेरे पास उसके पूरे उसकी माँ उसकी आजी उसका भाई वो सब है मेरे पास में उसका वंशवाला है. ब्रेक नंतर पाहूयात पुढची बातमी. चीनच्या कुरापतींमुळे भारतावर जलसंकट कोसळू शकतं. जगातला सर्वात मोठा बोगदा बनवण्यासाठी चीन काही नद्यांचे प्रवाह बदलतोय आणि याचा फटका भविष्यात भारताला बसू शकतो. जगातला सर्वात मोठा बोगदा बनवतोय चीन. ब्रह्मपुत्र सिंधूचा प्रवाह बदलतोय चीन. पाण्याचा वापर हत्यारासारखा करणार चीन. लडाख आणि अरुणाचल प्रदेशावर करडी नजर ठेवणारा चीन आता जगातला सर्वात मोठा बोगदा तयार करतोय. चीनच्या शिनजियांग प्रांताला कॅलिफोर्निया करण्याच्या नावाखाली चीन नवी चाल खेळतोय. जगातला सर्वात मोठा बोगदा तयार करण्यासाठी चीन ब्रह्मपुत्र आणि सिंधूचा प्रवाह बदलण्याच्या तयारीत आहे. चीन पाण्याच्या प्रवाहाचा हत्यारासारखा वापर करण्याच्या तयारीत आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यात 1000 किलोमीटर लांबीचा बोगदा चीन तयार करतोय. या योजनेवर 11.7 अरब डॉलरचा खर्च करण्यात आलाय. ऑगस्ट 2017 पासून चीननं या सुरुंगाची योजना आखायला सुरुवात केली आहे. ब्रह्मपुत्र आणि सिंधूचा प्रवाह बदलण्याचा चीनचा मास्टर प्लॅन आहे. ब्रह्मपुत्रची सहाय्यक नदी शियाबुकूचा प्रवाह चीननं यापूर्वीच बदलून टाकलाय. नद्यांचा प्रवाह बदलून भारताच्या अनेक प्रांतांमध्ये पूर आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण करण्याचा चीनचा मास्टर प्लॅन आहे. पाण्याचा वापर चीनला हत्यारासारखा करायचा आहे. निसर्गाची रचना बदलून मानवनिर्मित संकट निर्माण करू पाहणाऱ्या चीनला वेळीच रोखणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.